बोरिवली सध्या पोस्टर युद्ध रंगलाय. ही लढाई श्रेयवादाची. शिवसेना भाजपमध्ये नेमका कशावरून हा श्रेयवाद रंगला पाहूयात. बोरिवली पूर्व अभिनव नगर परिसरात सिटी आयआरसी म्हणजेच नागरी प्रशिक्षण संस्था आणि संशोधन केंद्र उभारण्यात आले. त्याच्याच श्रेयासाठीची ही बॅनरबाजी. आमच्याच पाठपुराव्यामुळे हे उद्यान झाल्याचा दावा करत शिवसेनेनं पोस्टर्स लावली आणि शिवसेना स्टाईलमध्ये त्याचा उद्घाटन सोहळाही करून टाकला. मग जे बोलतो ते करतो असा उल्लेख करत भाजपनं या उद्यानाचं श्रेय घेणारं पोस्टर लावलं आणि इतके दिवस झोपले होतात का असं म्हणत शिवसेनेला डिवचलंही. भाजपचं हे पोस्टर म्हणजे आयत्या बिळावर नागोबा म्हणत शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय. काही लोक आयत्या बिळावर नागोबा आता बनायला चाललेत. झोपी झालेली काही आता जागी झालेत. इतक्या वर्ष झोपा काढल्या होत्या. पहिले 5 वर्ष झोपा काढली, जनतेने त्यांना घरी बसवलं, पैसे देऊन पुन्हा आले, पुन्हा 4 वर्ष झोपा काढल्या. ही बीजेपीची ग्लोबल पॉलिसी आहे. खोटं 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 पण रेटून बोलायचं आणि लोकांना सांगायचं आम्ही काहीतरी करतो. आम्ही हे उद्घाटन करणार होतो. आता हे आहेत महापौरांना बोलून आम्ही इथे उद्घाटन करणार होतो. आता असं आहे की इकडचे ते मानलेले आमदार आहेत. आता काय घेणं देणं त्यांचं काही इथे नाहीये. आमचे आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि आम्ही शिवसेना पक्ष हे सगळं काम करतो. सगळ्यासाठी आम्ही लढा करतो. प्रत्येक वेळेला आम्ही सगळे असे कामं करायचे, सगळीकडून परमिशन आणायचे आणि आयत्या बिळावर नागोबा हे येणार आणि उभे होणार. महापालिकेच्या या नागरी प्रशिक्षण संस्था आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन शिवसेनेनं शनिवारी संध्याकाळी 5 वाजता ठेवलं होतं. पण हे पोस्टर लागताच भाजपनंही सकाळी 11 वाजताच उद्घाटन करणार असल्याचं पोस्टर लावलं. शिवसेनेच्या हे लक्षात येताच सेनेनं पोस्टरवर सकाळी 8 उद्घाटनाची वेळ चिकटवली आणि सकाळी 8 वाजता उद्घाटन करूनही टाकलं. माझा स्पष्ट मत असा आहे का अशा सर्व गोष्टी त्याला राजकीय रंग न देता सर्वांनी मिळून केलं पाहिजे. आम्ही केलं ते आम्ही लोकांसमोर मांडलं पाहिजे, त्यांनी केलं तर त्यांनी लोकांसमोर मांडलं पाहिजे. शेवटी लोकांना काही कळत असतो. मी माझ्या पक्षातल्या लोकांना हे सांगितलं, आपल्याकडे जे काही कागदपुरावा पत्रा व्यवहार आपण लोकांनी केलेला आहे ते आपण लोकांना समोर नीटनाटपणे एक बुकलेट पाहिजे करून लोकांपर्यंत पोहोचू. ते मीडियाच्या हातात आलं तर मीडियाही 4 प्रश्न त्यांनाही विचारू शकतो. महापौर येणार म्हणून ते महापालिकेचं, महापालिकेला आपण विचारा, कुठलंही अधिकृत उद्घाटन नाही. मग जी गोष्ट आम्ही करतो त्याचं उद्घाटन ते करणार असतील आणि जर आम्ही त्या ठिकाणी केलं तर मग श्रेयवाद बोलायचं काय कारण आहे. आम्ही काम केलं त्याचं श्रेय आम्ही घेणारच ना. हे वराती मागून घोडे नाचवत आहेत. आता सगळ्या गोष्टी झाल्यानंतर काल यांना जाग आली. निवडणुकीचं घोड मैदान जवळ आलंय. आता अशीच पोस्टरबाजी आणखी रंगात येणार आहे. मतदार राजा सजग रहा. बोरिवलीहून गणेश कवडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.